नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. समाजातील नवदुर्गा या टायटलखाली आपण एक सदर आपल्या यूट्यूब चॅनलवर चालवतो. त्यामध्ये समाजामधील कर्तृत्ववाढ महिलांची आपण मुलाखत घेतो. विविध प्रकारच्या क्षेत्रामधली महिलांच्या मुलाखती आपल्या सुरू आहेत. आज आपण जी मुलाखत घेतो ती थोडीशी वेगळ्या अर्थाने विशेष अशी म्हणता येईल की ज्यामध्ये आपल्याला सांगतील की एड्सग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांचं समुपदेशन करणाऱ्या महिलेची आपण या ठिकाणी मुलाखत घेतो आहे. त्यांचा परिचय आपल्याला करून देणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. त्यांचं नाव आहे स्व वैशाली राजपूत मॅडम बुलढाण्याचे आहे का. एकंदरीत हा जो विषय एड्सग्रस्त म्हणतो आपण मंडळी, त्या विषयाच्या संदर्भातली माहिती घेत असताना त्या कशाप्रकारे समुपदेशन करतात, समुपदेशनामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि एखादा अविस्मरणीय त्यांची जी आठवण असेल किंवा घटना असेल ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार मॅडम. मॅडम, एड्सग्रस्त लोकांना समुपदेशन करण्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला कसा आणि त्याला सुरुवात झाली कशी? 2003 माझ्या कॉलेजमध्ये एक सेमिनार होता, तर तेव्हा मला HIV म्हणजे असं थोडंसं फुतून वाटलं आणि त्याच्यामध्ये सेक्शुअल काही असे विषय होते त्यामध्ये कुठलाही विद्यार्थी बोलत नव्हता, लाजत होता. आणि एड्स त्यावेळेस मी ऐकला, त्यावेळेस मला असं विचार आला की बा ही एक समस्या फार जागतिक स्तरावर गंभीर स्वरूपाची आहे, त्यामुळे मला असं वाटलं की चला आपण या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात हा विषय माझ्यासाठी फार छान. तर समुपदेशनाची सुरुवात कशी केली? समुपदेशनाची सुरुवात मी अशी केली की मी माझे काही नातेवाईक यामध्ये आहेत आणि या नातेवाईकांना कसं म्हणतात सोनाराने स्कॅन बसले जातात, बरोबर. तर त्याच्यामुळे हां, तर नातेवाईकाचं न ऐकता मी जेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचो त्यावेळेस मी सोशल वर्क करत असताना हा विषय हाताळलाच होता. मला याच्यातलं थोडंफार नॉलेजही होतं. त्यावेळेस फार नव्हतं कारण की ही घटना माझ्या आयुष्यात आली 2011. मग 2011 जेव्हा स्वतःचा नातेवाईक आणि स्वतःचा जवळचा व्यक्ती याच्यामध्ये जर आला त्यामुळे मला याच्यामध्ये सखोल घुसावासच वाटलं आणि याच्यावर मग मी वेगवेगळे ट्रेनिंग आयोजित केले. यामध्ये माझं सिलेक्शनही समुपदेशक याच विषयात झालं. याच्यात मी जिल्हा सामान्य रुग्णालय जवळजवळ आज 14 वर्षापासून काम करत आहे आणि मी एक HIV संसर्गित व्यक्तींची, आता तुम्ही एड्सग्रस्त म्हणताय मी HIV ग्रस्त म्हणते, थोडासा डिफरन्स मी सांगितलं. तर मी यामध्ये एक HIV ग्रस्त नऊ लोकांची संस्था स्थापन केली बुलढाण्यामध्ये स्वतः आणि या लोकांच्या तर्फे नेटवर्क ऑफ बुलढाणा बाय पीपल लिव्हिंग विथ HIV या लोकांची संस्था स्थापन करून याच लोकांसाठी कार्य करणारी NGO आज बुलढाण्यामध्ये आहे आणि जवळजवळ 5,000 लोकांची नोंदणी झाली. त्याच्यामुळे माझ्या नातेवाईकांना आधार झालाच आणि मीही सुद्धा या क्षेत्रात सखोल रुजल्या गेले. त्या लोकांना एक आत्मीयतेचा म्हणून एक भाव या समाजामध्ये मिळाला आणि वेगवेगळ्या कार्यांतर्फे मी या लोकांसाठी कार्य करू शकले. तर कार्याची पद्धती किती, कोणकोणत्या तुम्ही ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा उपक्रम राबवता? आता आपल्या मेन म्हणजे समाजामध्ये या लोकांसोबत भेदभाव केला जातो, डिस्क्रिमिनेशन. HIV म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये एड्स असतात आणि लोकांना हा भेद कळत नाही की HIV AIDS मध्ये नेमके भेदभाव काय आहे. HIV हे इन्फेक्शन आहे, एड्स हा रोग आहे आणि आता या वेळेस या वर्षाला ट्रीटमेंट निघालेली आहे, उपचार हे लोकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही की HIV आपण सुरुवातीपासून अटकून ठेवू शकतो, त्यांना एड्स स्टेप आपण येऊ देत नाही कुठल्याही. आतापर्यंत माझ्याकडे 5,000 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि आतापर्यंत आमच्याकडे जवळजवळ मोजक्या लोकांना एड्स स्टेपला आम्ही म्हणजे गेलेले आहे, जे काही ट्रीटमेंट सोडली किंवा ज्यांना टीबी झाला आमचा जवळचा त्यांनी ट्रीटमेंट केली नाही, असेच लोक एड्सग्रस्त झालेले आहेत. बाकी सर्व लोक आमचे HIV संसर्गित. पण माझा प्रश्न असा आहे की ट्रीटमेंट तुम्ही आधार झाल्यानंतर करताय, पण ट्रीटमेंटचे दोन मेडिसिन म्हणू आपण त्याला आणि सायकोलॉजिकली जेव्हा माणसं डिस्टर्ब होतात त्यावेळेला ती ट्रीटमेंट कशा पद्धतीने तुम्ही लोकांना काउन्सिलिंग कसं करता? तेच तर यावेळेस लोक आपल्याकडे HIV समजला त्यावेळेस एकदम हताश झालेले असतात. कोणी सुसाईड करतं, कोणी एकदम असं म्हणतं की आता आपण आपलं आयुष्य संपवून टाकूया, म्हणजे हताश झालेले असतात. मग त्यावेळेस आम्ही त्यांना सगळ्यात पहिले भेदभाव सांगतो, सगळ्यात पहिले या दोन्हीमधला फरक समजून सांगतो की HIV काय आणि एड्स काय. तू तुझं आयुष्य आज पूर्ण जगू शकतो, तुला आजार झालेला नाही आहे, फक्त HIVचा व्हायरस तुझ्या शरीरामध्ये सापडला आहे आणि या व्हायरसला आपण आयुष्यभर अटक्या ठेवू शकतो. जसे काही BP आजार आहे, शुगरचा आहे, जसे त्या वेळेस सांगतात तसे ह्याही वेळेस सांगतात. मग त्यांना आम्ही एक सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह लिव्ह, त्यांची सकारात्मक जीवनशैली कशी असली पाहिजे हे सांगतो, त्यांचा आहार त्यांनी कसा करायला पाहिजे हे सांगतो आणि समाजामध्ये तुमच्यासारखे अशी किती लोकं आहेत आणि ते कसे जगतात याचं सांगतो उदाहरण. त्यावेळेस त्यांचा उत्साह पण वाढतो आणि त्यांचा जो आजाराविषयी गैरसमज आहे तो सुद्धा दूर होतो.
मॅडम, समुपदेशन करणं किंवा मार्गदर्शन करणं असे जे उपक्रम तुम्ही राबवतात, खास करून महाविद्यालयामध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा त्या मुलांना मार्गदर्शन कशा पद्धतीचं असतं? आम्ही आता जवळजवळ आता पॉझिटिव्ह लोकांना समुपदेशन तर होतंच, पण समाजामध्ये अजून पॉझिटिव्हिटी वाढली नाही पाहिजे किंवा एचआयव्ही चे इन्फेक्शन व्हायला नको म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण जनजागृतीचे प्रोग्राम सुद्धा घेतो. त्यासाठी स्पेशली 1 डिसेंबर तर आहे जागतिक एड्स दिन आणि युवक दिन सुद्धा साजरा केला जातो. अशा ऍक्टिव्हिटी आपण प्रत्येक महाविद्यालयात किंवा बस स्टँड झालं अशी गर्दीच्या ठिकाणी पोस्टर लावून आणि अशी जनजागृतीचे आपण प्रोग्राम घेतो. तर त्या ठिकाणी आपण काय करतो, एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे PSB पॉझिटिव्ह स्टिकर ब्युरो. म्हणजे एखादा HIV व्यक्ती हे जो सगळ्या समाजाला सांगतो की हो मी पॉझिटिव्ह आहे, मला 21 वर्ष झाले, 20 वर्ष झाले ट्रीटमेंट सुरू आहे आणि मी आतापर्यंत व्यवस्थित जीवन जगतोय. तर हे आपण कधी सांगतो, जेव्हा आपण जनजागृतीच्या वेळेस पहिले आपण लोक युवकांना असं सांगतो की या HIV ची कारणं कुठली आहेत, लक्षणं कुठली आहेत, ते आपण त्यांना सांगतो की HIV कशाने होतो, त्याची 4 कारणं आपण सांगतो. तर ते 4 कारणं सांगू मी तुम्हाला. हां ठीक आहे. तर ते 4 कारणाने HIV होतो. या 4 कारणाशिवाय HIV शरीरामध्ये जात नाही, HIV चं इन्फेक्शन होत नाही आणि झाला तरी आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे, मेडिसिन हा औषध उपचाराच्या माध्यमातून तू त्याचं आयुष्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि हा आयुष्यभर व्यवस्थापन करण्याजोगा रोग आहे, आजार आहे. त्याच्यामुळे आपण जनजागृतीतर्फे लोकांना हे सांगतो. आणि शेवटी या जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या शेवटी जो युवक आमच्या सोबत असतो की त्याची हिंमत बघा की तो जगासमोर सांगतोय की हो मी HIV संसर्गित आहे आणि मी जवळजवळ 20 ते 22 वर्षापासून HIV सोबत जगत आहे आणि मला इतके इतके वर्ष पण औषध उपचार सुरू आहे. तर त्याची हिंमत बघा, त्याला समाजामध्ये कुठेही लाज वाटत नाही की मला HIV झालेला आहे. आणि लहान लहान मुलांना सुद्धा सर HIV आहे, त्यांचे आई वडील निगेटिव्ह आहे आणि लहान लहान मुलांना सुद्धा इन्फेक्शन आहे सर. तर समाजामध्ये खरोखर याची जनजागृती होणं फार आवश्यक आहे. आम्ही तर करतोच आहे युवकांतून शाळा कॉलेजमध्ये, तर असे आम्ही जनजागृती करून सगळ्या लोकांपर्यंत अशी माहिती पोहोचवतो. मॅडम, तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादा भावनिक करणारा घटना किंवा प्रसंग जो आहे जो पेशंट्सला बघितल्यानंतर किंवा पेशंटनी तुमच्याकडे व्यक्त केलेला आहे असा एखादा प्रसंग जो आहे, घटना जी आहे ती शेअर करता येईल का? किंवा तो आजारातून बरा झाला आहे आणि त्यांनी त्याच्या कुटुंबाने जे तुमचे धन्यवाद मानले, तुमच्या प्रती ज्या कृतज्ञता भाव व्यक्त केला, तशी एखादी आपण असेल तर शेअर करा. एक नांदेड तालुक्यातलाच कुटुंब होतं की तो व्यक्ती माझ्याकडे आला. आता तो एक म्हणता येईल की तो एक भजन करणारा युवक आहे, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करतो आणि त्याला समजलं की आपलं HIV इन्फेक्शन कसं आहे. त्याने मला सगळी कबुली दिली माझ्याकडे की बाबा मला कुठेही माझे काही संबंध आलेले वगैरे नाही आहे किंवा मला कुठे ट्रीटमेंट आतापर्यंत घेतली नाही, कुठलं ब्लड घेतलं नाही, पण मला कसं जाणार नाही. तर शेवटी त्यांनी एक सुसाईड करायचाच विचार केला होता की मला कारण की मी एक साधू संत व्यक्ती आहे आणि मी जगासमोर जर माझी असं स्टेटस माहिती पडलं तर मग मी मला लाजेबानी आहे ती गोष्ट. तर त्यावेळेस जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्याच्या त्या फॅमिली आणि ते सगळे त्यांनी एका रातोरात सगळं माहिती पडल्यावर गावातून सगळं सामान भरलं आणि जात होते. तर त्याला मी एक कॉल केला की तू आज आला होता माझ्याकडे, काल का नाही आला. त्याने मग ते सगळी घटना सांगितली की मॅडम मी गावामधून जातोय, पण म्हटलं तू 1-5 मिनटं मला दे, तू उद्या फक्त माझ्याकडे ये. तर त्याला त्या माझ्या आईला आणि तू माझ्याकडे आला. मग जेव्हा मी त्याला समजून सांगितलं त्याची पत्नी त्याची आई म्हणजे सगळे पण आले, मग जेव्हा मी त्यांना सगळी माहिती दिली की अरे तुला अजून आजार झालेला नाही आहे आणि गावामध्ये चर्चा होईल असं काही तर होणारच नाही, आपण जेव्हा सांगू तेव्हाच लोकांना माहीत असतं आणि लोक कोड्यारी बसू देत नाही आणि पैसा नाही, ती याविषयी आणली आहे. त्याच्यामुळे तुला घाबरण्याचं कारण नाही, मी त्याला पूर्ण समुपदेशनातून त्याचं मानसिक समाधान झालं, त्याचं रडणं थांबलं, त्याच्या फॅमिली अक्षरशः माझ्या सगळेच माझे इतके आभार मानत होते, माझ्या पाया पडून म्हटलं आणि मी आमचं कामच आहे म्हटलं तुम्हाला या संकटातून बाहेर काढणं आणि तुम्ही याविषयी आणली, आता तुम्हाला समजले की HIV काय आहे, एड्स नाही आहे, तुझं आयुष्य तू पूर्णपणे जगू शकतो. तर खरंच मला ते इतकं चांगलं वाटलं की त्या व्यक्तीचं पुनर्वसन मी कुटुंबाचं परत करू शकते आणि दुसरं आयुष्य माझा दुसरा अनुभव असायचा की एक स्वतःची जवळची व्यक्ती की मी बाहेरच्यांना समुपदेशन करते पण घरातलीच व्यक्तीला मी सांगू शकले नाही. तो माझ्या मनाला खूप म्हणजे झटका लावून गेला की मी दुसऱ्याला एवढं सांगा इतक्या लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केलं, मी इतक्या लोकांना वाचवलं पण स्वतःच्या घरातल्या एका व्यक्तीला नाही वाचू शकली कारण की ती व्यक्ती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेली होती माझी जवळची व्यक्ती आणि ती मला न भेटल्यामुळे मी तिच्या समुपदेशन नाही करू शकली, वाचू नाही शकली. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. आता तुम्ही जॉब करता, समुपदेशन करता आणि कुटुंब, एक स्त्री म्हणून या दोन्ही गोष्टीचं तुम्ही सांगण कशा प्रकारे बांधता तेही शिकायला सांगा.
आता जॉब करताना प्रत्येक व्यक्तीला समस्या येतात, कारण घरातील कामं, सोबत पती, मुलं बाळ आणि नोकरी, याच्यामध्ये माझी घालमेळ अशी होऊन जाते की मुलांचंही बघावं लागते आणि ड्युटी रुश होते, ही पण अशी एक घालमेळ असते की मला मनाला संकट पडतं की मी आता हे कसं करू. पण आपण जर ठरवलं ना तर नक्कीच होते सगळ्या गोष्टी, सक्सेस होतात. तर मी सगळ्यांना सावरून मला दोन दोन तीन तीन भूमिका निभावं लागतात, एक ऑफिसची, एक सुनेची, एक मुलीची आणि एक पत्नीची. या सर्व भूमिका निभावत असताना तुम्हाला कुटुंबाचं पाठबळ कशा पद्धतीने मिळते तेही सुरू करतात. सगळ्यात मोठं पाठबळ म्हणजे माझे पती रणजित सिंग राजपूत, यांचं मला खूप मोठं पाठबळ आहे. त्यांनी जर मला साथ दिली नसते तर मी आतापर्यंत इथं पोहोचू शकली नसती. माझी फॅमिली 2008 पासूनच कोल्हॅप झाली होती, त्यावेळेस मी माझी सगळं म्हणजे ठरलेलं लग्नसुद्धा तोडून, जेव्हा वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, कार ॲक्सिडेंट, ते सगळं विसरून मी स्वतः उभी राहून जर माझ्या बहीण भावाचे शिक्षण कम्प्लीट केले, तीन तीन जॉब करून त्यांना शिकवलं, त्यांना नोकरी लावलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि त्यानंतर मी रणजित सिंग राजपूत यांच्यासोबत विवाहमध्ये झाले. आणि त्यांच्या तेव्हापासून, तेव्हा माझे ते कॉलेजपासूनचे आम्ही दोघंजण सोबत आहोत, 2003 पासून ते माझे पहिले फ्रेंड आहेत आणि आता माझे जीवनसाथी आहेत. तर त्यांच्या पाठबळ मला इथे छान भेटलं, तर त्यापर्यंत मी इथपर्यंत सक्सेस त्यांच्यामुळे झालेली आहे. कुटुंबाचाही सपोर्ट चांगला आहे, माझ्या सासू पण खूप चांगल्या आईसारख्या आहेत की त्या मला इतके छान जीवलावतात, सपोर्ट करतात, त्यावेळेस पॉझिटिव्हिटी मला ते सांगतात. मला सांगा मॅडम की या ठिकाणी एक शेवटचा मॅसेज जो आहे आपल्या महिलांसाठी कुठल्या प्रकारचा मॅसेज द्या. कुठल्याही स्त्रीने या जगामध्ये कुठल्याही संकटाला न डगमगता सामोरं जावं, ही सगळ्याही स्त्रियांना मी एकच सांगेल की तुम्ही स्त्री शक्ती आहे, ही ईश्वर शक्ती आपल्याला भेटलेली आहे की ते प्रत्येक स्त्रीमध्ये असते, ते तुम्ही जाणा स्वतःला कुठेही कुठल्याही संकटाला. आता जगामध्ये खूप मोठे संकट आहेत आपल्याला माहिती आहे, तुम्ही कुठल्याही संकटाला न घाबरता सामोरं जावं, कारण की आपली ईश्वर देणगी ही आपण या जनकल्याणासाठी वापरली पाहिजे, हीच मी तुम्हाला संदेश देईन. मित्रांनो, या ठिकाणी वैशाली मॅडमने आपल्याला अमूल्य असे मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे त्या समुपदेशन करतात आणि अशा आजाराच्या संदर्भातलं समुपदेशन करतात की जो आजार झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या रुग्ण खऱ्या अर्थाने खालावतो, परंतु त्याला एक समुपदेशन करून जगण्याचं बळ देण्याचं काम त्या करतात. सोबत त्यांनी सांगितलं की कुटुंबाचाही आधार कसा त्यांना मिळतो, एक स्त्री म्हणून काम करताना घालमेल कशा पद्धतीने होते, अशा अवस्थेमध्ये अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं काम त्या करतायत. आदरणीय मॅडमने आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार मॅडम.